उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर दरवर्षी ह्याच दिवशी लाखो अनुयायी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी येत असतात. या अनुयायांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. येथील व्यवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी देशभरातूनच लाखो आंबेडकर अनुयायी दरवर्षी दादरच्या चैत्यभूमीवर येत असतात. यंदाच्या वर्षीही मोठ्या संख्येने येणारे आंबेडकरी अनुयायी पाहता प्रशासकीय व्यवस्थेने या ठिकाणी सगळी अशी तयारी केलेली आहे. एकंदरीतच उद्या जे आहे कुठल्याही प्रकारची गैरसोय जो आहे आंबेडकरी अनुयायांची होऊ नये यासाठी सगळ्याच यंत्रणा ज्या आहेत सज्ज झालेल्या आहेत. या संदर्भातच बोलण्यासाठी समन्वय समितीचे नागसेन कांबळे माझ्यासोबत आहेत. तयारी जी आहे ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे, काय त्याबद्दल म्हणा. यावर्षी चैत्यभूमीला दर्शन सोपं जावं, अनुयायी 10-12 तास एका रांगेत उभे राहतात आणि म्हणून आम्ही यावर्षी इंदू मिल जी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शन त्याचं भूमिपूजन झालं आणि जी अनुयायांची इच्छा होती त्या इंदू मिलचं दर्शन व्हावं म्हणून आम्ही प्रशासनाने महाराष्ट्र शासनाला विनंती केली आणि इंदू मिलकडून आतून रांग अनुयायांनी दर्शन घ्यावं आणि चैत्यभूमीच्या स्मारकाला अभिवादन करावं. यामुळे ती व्यवस्था महापालिका सगळी करत आहे, त्यामुळे अनुयायांना यावर्षी सोपं आणि लवकर दर्शन मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.